कोल्हापूर, आपलं कोल्हापूर, एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, एक संपन्न अशी नगरी आणि त्याचबरोबर मिरज कोल्हापूर मार्गावरचं शेवटचं रेल्वे स्टेशन. साहजिकच भिक्षेकऱ्यांची संख्या आपल्या कोल्हापुरात प्रचंड आहे. कोरोना व्हायरसच्या या संसर्गाच्या भीतीनं अख्ख्या जगानं स्वतःची दारं लावून घेतली. कधी नव्हे ते संपूर्ण भारत देश लॉकडाऊन मुळे बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जण स्वतःची काळजी करण्यात गुंतलाय, पण कोल्हापूर महानगरपालिकेला मात्र आगळ्याच लोकांची काळजी. मुळातच कोल्हापूर म्हणजे दातृत्वाची नगरी. अगदी महापुराच्या वेळेला सुद्धा नाही का, सगळं जग मदतीची वाट बघत असताना कोल्हापूरवाल्यांनी स्वतःची मदत स्वतःच करायला सुरुवात केली. आज काहीसा असाच प्रसंग आहे. प्रत्येक जण लॉकडाऊन मुळे स्वतःच्या घरामध्ये अडकून पडलाय, पण कोल्हापूर महानगरपालिकेचं तर मुळात ब्रीदवाक्यच बहुजन हिताय बहुजन सुखाय. अशा परिस्थितीमध्ये या निराश्रित आणि निराधार भिक्षेकऱ्यांचा वाली कोण? साहजिकच कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं एक आगळी मोहीम काढली. एका मोठ्या गाडीतून या प्रत्येकाला आश्रय केंद्राकडे नेण्यासाठी महानगरपालिकेची लगबग सुरू झाली. आधीच भिक्षेकरी म्हणजे समाजातला सगळ्यात उपेक्षित घटक, त्यात कायमच मिळणाऱ्या या तुसडेपणाच्या वागणुकीमुळे म्हणा किंवा एकूणच त्यांच्या जीवनमानामुळं मानसिक संतुलन काहीसं हल्ल्यासारखंच. अशा वेळेला या सगळ्या भिक्षेकऱ्यांबरोबर बोलणं आणि त्यांना या निवारा केंद्राकडे घेऊन जाणं ही अतिशय अवघड जबाबदारी हे महानगरपालिकेचे कर्मचारी निभावतात. काही जण समजून उमजून बरोबर येत आहेत, तर काही जणांना पोलिसी बळाचा धाक सुद्धा दाखवावा लागतो. इतकंच नव्हे तर काही जण प्रलोभन दाखवूनही येत आहेत. प्रलोभन सुद्धा इतकी विचित्र की त्यांच्या व्यसनाची पूर्तता तिथं होईल हे असे विचित्र प्रलोभन दाखवून अनेक जण या निवारा केंद्राकडे येत आहेत. साहजिकच कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन, सर्व अधिकारी, यंत्रणा आणि त्याही पेक्षा अगदी रस्त्यावरती उतरून काम करणारे हे सर्व कर्मचारी कधी मायेनं, कधी प्रेमानं, तर कधी धाकानं या सगळ्यांना या निवारा केंद्राकडे घेऊन जातात. शेठ रुईया विद्यालयासारख्या 8 ठिकाणी या निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली, जिथं कोल्हापूर महानगरपालिकेनं फक्त अन्न आणि निवाऱ्याचीच सोय नव्हे तर या सर्व भिक्षेकऱ्यांच्या निराश्रितांच्या वैद्यकीय तपासणीची सुद्धा सोय केली. या अशा निराश्रित मंडळींना अन्न देण्याचं काम महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, व्हाईट आर्मी आणि अवनी अशा अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केलं जात आहे. कोरोनाचं संकट भयंकर आहे, पण या संकटात सुद्धा आपली माणुसकी जपत, समाजातल्या सगळ्यात उपेक्षित घटकाला सुद्धा आपलं म्हणत या कोल्हापूरकरांनी हे जे कार्य सुरू केलंय त्याला खरोखर मनपूर्वक मानाचा मुजरा.